आमचं कसं झालंय महाराज, आम्ही नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावतो पण माय बाबाला घराबाहेर काढतो आणि पुन्हा म्हणतो देव कसा पावत नाही. चुकतं ना दादा, 10 दिवस गणपती बसवायचा आणि बुडवताना शांत व्हायला लावायचं, पुन्हा म्हणायचं गणपती पावला नाही. बाप्पाची पेंड आहे का दादा, पावन का? आणि शक्यच नाही. नवरात्राचे उपास करायचे, दसऱ्या दिवशी बोकड कापायचं आणि यात्रा करायची महाराज. बरं का? माझं म्हणणं नाही की तुम्ही खाऊ नका पिऊ नका, पण देवाच्या नावाखाली नको दादा. हाय का माय, निरंकार चतुर्थी करती आणि दर तासाला पिंड्याला म्हणती चंद्रोदय वगैरे गाव आहे, धरती कशाला? तासाला चंद्रोदय धरती निरंकार करती मजा नाही ना महाराज, त्यापेक्षा कमी कर पण सत्य कर. थोडा वेळ लागेल जरा समजून घ्यायला सुद्धा, कारण आमचं कर्म कमी आहे आणि दिखावा जास्त. आमची अवस्था फार बेकार आहे. नामदेव राय गोड सांगतात, आमची अवस्था लटके झाले कटके तेथे गायगाय एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटे एवढे डोळे. आता हे कळलं त्यालाच कळलं, हे कळायला तुकामणी येते पाहिजे जातीचे येड्या गवाळ्याचे. हे नामदेव रायचे कूट अभंग, कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच काढणार याला कूट अभंग म्हणायचं. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांग भरले पिळे 12 हत्ती. व्याली कोण? कोण व्याली? दूध किती? 17 रांग पिळे किती? कोणाचं दूध? मुंगेल दूध असत का? मोर ते तिकडे महाराज. आता वनात का सौगीत गाय, ज्याचा आवाज निघणार ते काही द्रौपदी मानणार आहे का? काय म्हणा माऊली, मुंगी उडाली तिने गेलीले खरं असलं कुठं खरं असतंय खरंय. नामदार आहे सांगतात आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे आयसी यांची ख्याती, लटके जे बोलती त्याचे वंशज नरकात जाती. खोटं बोललं तर कोणच्या कोण नरकाला जाईल, खोटं बोलणाऱ्याची जात नाही. मुंगे खरंय का? खरंय. कर्म चिमणी इतकंच आहे पण दिखावा वाटे इतका झालाय. ज्ञान राळ्या इतकंच आहे पण अहंकार गाडगा इतका झालाय. ज्ञान आणि अहंकार कधीच सोबत चालू शकत नाही. एकतर चिमणी उडेल तरी नाही तर चरेल तरी, उडता उडता चरणार. पण अवस्थाच आमची अशी आहे. आमची अवस्था संत बाबा गोड सांगतात, केळका मदन मदन केवळ पंचन केवळ शिकायचं एवढं सोप येडका मदन लय उघडून सांगत नाही थोडं सांगते. असं एक जनावर आहे ज्याला वाटतं माझा वास येत नाही पण त्याच्या वासानं अख्खं गावड्याचा वास असतो. कळलं त्यालाच कळलं महाराज. ते म्हणजे तुम्ही आम्ही आम्हाला वाटतं माझ्यासारखा शहाणाच दुसरा नाही पण आपल्याला माहित नाही आपल्यासारखा मूर्ख दुसरा. ते समजून घ्या, हे ज्याला समजलं ज्याला परिस्थिती कळाली त्याला परमार्थ कळा. ज्याला जाणीव आहे स्वहिताची, ज्याला जाणीव आहे स्वत्वाची, ज्याला जाणीव आहे त्या आत्म्याची त्याला परमार्थ कळाला. अरे आम्ही नजरेवर विश्वास ठेवणारी माणसं आहेत, प्रेझेंटेशन बघून क्रायटेरिया ठरवणारी माणसं आहेत. आमच्या नजरेत महाराज जर फॉर्च्युनर मध्ये आला तर ज्ञानी खरंय की खोट आहे, आणि इंडिकेत आला तर अज्ञानी. मग पेटवा आम्हाला है की नाही? ज्याचा मठ मोठा ती महाराज हुशार आणि आम्ही मूर्ख. ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली तो महाराज आणि आम्ही पत्रच. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला करीन तरी काय तो तपच करणार. बघायच्या काळात त्यानं सगळं बघून घेतलं तो योगी. आम्ही जरा फटकळ आणि स्पष्ट बोलतो आम्ही भोगी. हा कसला परमार्थ? तुम्ही शाणे दिसताय हा परमार्थ आहे? ज्याला माणूस कळला नाही त्याला देव कळणार आहे, ज्याला मायबाप सांभाळता आले नाही त्याला संतांची वाणी समजणार आहे. सुशिक्षित दिसताय माऊली. कधी कुठले संत म्हणले माझ्या पाया पड तुला लेकरू होईल? अंगाने लावून महाराज लोकांच्या पाया पडून जर लेकरं झाली असती लग्न काय बोंबला केली असती का? कळलं त्यालाच कळलं याच्या पेठा स्पष्ट होत.
करा कीर्तन करा तरी सांगते देव कधीच दिसत नाही कधीच नाही तुम्ही मेलात तरी देव दिसणार नाही कारण देव बघायची गोष्ट नाही देव अनुभवायची गोष्ट आहे देव दिसत नसतो देव असतो आणि ज्याला अनुभव आला ना तो भक्त झाला आणि ज्याला दाखवायचा प्रयत्न केला ना तो तुमच्या आमच्या सारखाच राहिला अर्ध्या हलकोंड आणि पिवळी झाली माणसं आहेत आपण आपल्याला नीट परमात्माही कळला नाही नीट संसारही कळला लटकून आहे त्याला इकडचा ना तिकडचा तुम्ही का कुत्ता घरकाना गाठका अशी अवस्था आहे तुमची आमची नीट आम्हाला मोक्षही भेटला नाही आणि नीट आम्ही अपवित्रही झालो ना पापाच्या पारड्यात आहेत ना पुण्याच्या पारड्यात आहेत माता विनंती आहे इथून पुढचं तरी जीवन मोक्ष मार्गाने चालला म्हणजे सांगतो तू माझी भजारी विठ्ठला नाही तरी गेला आणि दादा गेला सोडून दे दादा पुढचा विचार करा दुःख केव्हा लागतं जेव्हा माणूस पाठीमागचं धरून बसतो खरंय का नाही मी नाही केलं मी जेव्हा तू स्वतःच गुणगान गातायत ना बर का माय मावल्या तोपर्यंत पहिलं काढतात ना तोपर्यंत घरात सुख लागणार तुम्ही जर आज तुमच्या सुनेला म्हणलात ना डॉक्टर पदर सुद्धा खाली टाकीत नाही पण तू कसली आहे पदर घेतल्याशिवाय घराच्या बाहेर जायचं नाही उद्यापासून ती साडी सुद्धा घालीत नाही नाव ठेवा माझं दुसरं प्रेमाने सांगा मला जमलं नाही तू तरी करू नये जोपर्यंत आपण आपलं गातोय ना तोपर्यंत लोक आपलं ऐकणार नाही किंवा घरचे आपले ऐकणार नाही पण साधा आहे पहिलं द्या सोडून काळानुसार बदला पुढचा विचार करा बदला म्हणजे असं नाही बदलायचं आता विचार करायचा सावध झालो सावध झालो हरी चालो गेला तू का गेला आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश सोडून द्या विचार पुढचा काय कारण दिवस एवढे वाईट आहेत ना बाबा इथं कुणावर कुणाचा विश्वास राहिला कुणाचाच नाही अजून आपलं परम भाग्य आहे की अजून तरी आपल्या महाराष्ट्रात माईबापाचं श्रद्धा घालतात हे भाग्य आहे तर बाकीचे देश बघा फोटो सुद्धा दिसणार आपण पावन मातीत जन्माला आलोय पावन भूमी पावन देशात पावन राज्यात जन्माला आलोय अजून तरी आपल्याकडे संस्कृती आहे अजून एकमेकाला माणसं घाबरतात अजून तरी माणसं एकमेकाचा आदर फटाका व्हाय ना पण फटाका व्हाय ना पण काय खरं बोलू दे तिकडे पण तोंडावर तरी म्हणतात तू चांगला तोंडावर तरी पाठीमागे काही करस अजून एवढं तरी आहे आणि त्याच्यापेक्षा पहिले दिवस गोड होते पहिली माणसं एकामेकावर परिपूर्ण विश्वास ठेवायची डोळे झाकून विश्वास ठेवायची पहिले माय तुमच्या आया किती गोड वाटते ग तुमची माय कधी उठायची ग झोपीत सकाळी दिवस उगवायच्या तुम्ही हाय का गेला हाय का बेलवंडीच्या माया बोलत जा की कणी मग पाकिट देऊ म्हणजे बोलच किती घेता सांगा यार म्हणजे तसे द्यायला महाराज मगापासून बघते बिस्किट नाश्त्या का द्या बघते ती माझ्याकडे म्हणजे मी काय उक्त घेतलंय तुमचं मरू दे की तिकडं महाराज तुम्ही बोललो तर किर्तन आता आता मागायला जाते कस करू सांगा मला काही घेत नाही माझं ठरलंय ती ठरलंय मी 15 मिनिटं केलं काय 2 तास केलं काय मला तेवढंच भेटणार आहे मला जास्त करायची अपेक्षा असेल तर बोला पटपट सांगा माय नावल्या पहिल्या बाया कधी उठायच्या ग दिवस उभायच्या आणि तुमच्या सुना काय खायच्या सगळे आपण का वाटतेस ग का वाटते तो काय ग म्हातारे कधी वाटतेस ग म्हातारे सांगून सांगून मी घ्या बहुत उठ उजडलं उठ ही जाण मारतो सच कोणाच्या बापाच ऐकत नाही त्याला वाटतं आपल्या नवऱ्यानं आपल्याला हौसला आणलंय त्याला भेटत नव्हती मी आहे म्हणून भेटली नाटक करायची शास्त्र आहे का सगळी का लवकर उठायचं चला सायंटिफिकली सांगते सूर्याची कवळी किरण जर अंगावर पडली ना व्हिटॅमिन डी मिळतं पॉझिटिव्हिटी वाढते अख्खा दिवस एनर्जेटिक जातो उशिरा उठलात ना एकही काम सुरळीत पार पडत अख्खा दिवस आळसा म्हणून आध्यात्मिक दृष्टिकोनातून सकाळ सकाळी भगवंताचं नाम घेतलं ना तेव जवळ अशी अनुभूती राहते आणि त्या नामचिंतनाने माणसाचं जीवन आणि माणसाचा तो दिवस समाधानी जातो म्हणून तर पहिल्या काळात सकाळ सकाळी एक माणूस दारात यायचा आणि तुम्हा आम्हाला सांगायचा वासुदेवाला
वाटते मी जन्मल्यापासून मलाच वासुदेव दिसला नाही आमच्या जमान्यात वासुदेव नव्हता पावाला आला तर पावाला आला पप्पाला म्हणून आणि मम्मीला म्हणून पावाला वाची लेकरा वासुदेव वाची नाही दादा आमच्याकडे तुम्ही परमात्म्याची अपेक्षा करता काय इमानदारीने सांगा वासुदेव आहे का आजकालच्या काळात वासुदेव आहे मग कोण आहे कोण आहे पावालेच आहे दादा आम्ही घडणार तरी कसे आहोत काय पहिली माय लेकराला झोपी घालायची ना तांगाई म्हणायची गोड आया होता ना मी मुनीच्या झाडामागे चंद्राचं काय माझ्या स्थिती माझ्यास तो बर नाही इमानदारीनं सांगते खरं सांगा बाया इमानदारीनं आजकाल लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात थारी पाक देत होय ग बेलवंडीच्या बाया थारी पाक देत का ग होय ग मग काय देता ग काय देता ग असं तोंड धरून बाई मग कसं करू ग तुमचं कुठं मी तुम्हाला सगळ्यात मोठी व्यवस्थापक आहात तुम्ही